आणि बसलय डौलात टिकी मिकी बघतय माझ्याकड. हे बाबा काऊन डिस्टर्ब करायला तू लाईन चालू येईल कुशल मध्ये बसून घ्या. काय पोटावर पाय देऊ राहिला बघ बर मग त्या म्हाताऱ्याला रागील तुला. प्यासा दिल मेरा बयो हे रुपाली बोलला मला कस तरी बोलतोय का त्यांना तिकडे देऊ निघाय माग परेशान करू राहिली म्हाताऱ्याला विचारायला. अग मी नाही त्या मावशी आवाज तू आवाज देशील मग यांच्या सारखाला तुझं पाहिजे लिहिलं देऊ लोक आवाज माझ्याकडे लक्ष द्या तुझ्याकडे लक्ष आहे माझ. तुम्ही काय करते बाई काय करते. अगं मी मावशीला पाहते ना मावशी बाई पाहतो मग तुझा मापाचं गिरे पोरली इथं. अग तुला काय माहिती का काय हे सगळे बसलेले ना माझे भाऊ आहे भाऊ. टेन्शन नका घेऊ मी आहे ना तुमच्या सोबत मी असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. अरे 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 पाय ग त्यांचे तोंड कसे झाले भाऊ त्यांच्याकडनं मी बोलणार आहे तुम्हाला काय वाटलं मी मला लक्षात यावं रुपाली कोथुरे म्हणता मला ही तुम्हाला भाऊ बोलली ना आत्ताच बदला घेते मी त्याकडे काय काय हे बसते तुझे भाऊ आहे का भाऊ आहे माझे भाऊ ऐकून घे मी काय म्हणते काय खत लिखती वो खुनसे उसी शाई ना समजना खत लिखती खत लिखती वो खून से उसी शाही ना समझना बैठे हुए सब आसी की तुम्हारी ने भाई मत समझना. मार दिया हीरा पुड़ी वाली ने ही मलकु देव का आवाज ती की आवाज खाल्लं होतं का वो अग्नि त्या भाकरी टाकल्या होत्या मी देऊ का बाई आवाज खोल तू मी द्या पण आता देऊ का आता नका देऊ मग एवढे जेवढे बसलेत ना यांना सगळ्यांना घरी जाऊ दे तू आता टोपी आला चांगला खाल्ला मग दाखवतो तू बसला तिकडे बघ देऊ का आवाज हा दे अरे 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 मी देते मावशीला आवाज तू काही खाल्लं होतं का नाही मावशी आवाज यायच्या पहिले तुझा आवाज कमजोर झालाय. अगं हे पोरं तुझी जास्त लावून बसतेत ना जरा मोठे नाही आवाज गाणं अगे मावशी अरे दिवा तू दे गावात मी देते का मावशी व्हायला आवाज चपारा ना काही दिला का चावा चावा ना तुम्ही दे मावशी व्हायला आवाज. अगं मी मावशी व्हायला आवाज दिला असा मला आवाजच देता येत नाही आवाज देता येत नाही माझ्याकडनं शिकून घे ना शिकव ना खालची दाबून धरायची वरची मोकळी सोडायची आवाजाची मिठी माझं गाव बोलणार असं जर बोलत होती ना. अगं बघ आत्ताच जाते ना आत्ताच घालते काय घालते बाई मावशी माझ्या दारात पाय मला एक अजून वाटलं होत ना आता जाते ना आत्ताच घालते म्हणे हे आता जाते ना आत्ताच घालते म्हणे बीबी आवाज देव का माय भाकरी तुझ्या हाताला टाकल्या जेवण करायचं होतं ना पण बरं आवाज पती झाला तुझा इंजेक्शन आवाज गेला. अरे तेव्हा काय तुम्हाला इंजेक्शन लागत या बाया देव का मावशी मला आवाज अग मावशी किती पेटा मी कच्च्या कैऱ्या तुम्ही पिकलेला आंबा असा थोडा घोटा घाटा आणि अन्न सगळ्यांना वाटा त्या बिचाऱ्याला कशाला देऊ मी मग
त्याला नाही देणार का बर सुयागे पोचे काबुटे ग बाई तुला रोग आला तुला सुया घे पो घे वाळ घे मनगट घे मनगट म्हणत का दाबून घे का बाई दाबायला पाहतो तुला इथे पोरानी आहे पोरा दाबावर गेले आता नालाय नालाय ए मूर्ख काय बोलायला माझ्या नवरीची बायको तू माझी बायको तू बाई मी बाई आपल्या दोघांचा तळा बसल का बरोबर आहे तू बाई मी बाई पुढचा बदल कस काय होईल बोला त्याला जाव आणि मग तुला पाय तुला पण पाय तुला हात तुला पण हात तुला डोकं तुला पण डोकं तुला डोळे तुला पण डोळे तुला नाक तुला पण नाक तुला तोंड तुला पण तोंड तुला ते मला हे तुला सहावाड लुगड मला नववाड लुगड म्हटला असं दिवसाचे बारा वाजले आतापर्यंत घरामध्ये काय करतेस ग माझ्या नवऱ्याचं उठवत होती मी दाबत होती मावशी हो काय उठलो तू माझ्या नवऱ्याचा डोकं उठवत होते मी दाबत होते म्हटलं असं डोकं दाबत होते अगं ए मावशी आजवार कोणता गुरुवार बाजार मथुरेचा मथुरेच्या बाजार तुला यायचं नाही का मला माहित होतं राधिका गोपिका यमुना जमुना काशी गोदावरी माझ्याकडे तीन माल घेऊन बाजारात जातील मी बे गाय गायने 4 वाजता उठले बाई पेपाची डालकी घेतली पाण्याची बाटली घेतली म्हशीच्या कोठ्यामध्ये गेली एक पाय घरात एक पाय दारात तुझी लाईट गेले बाई आणि दूध धुवायला बसली मार पाणी तिला म्हैस पाहिजे हो म्हैसल तना असतात 4 माझ्या हातामध्ये एका जायचा मे गाय गायने घरात गेले कन्ने लावून आणला आजे ढुकून पाहते तिका म्हैस होती हो मी याला खायला बसले तू हो तुला येले तर म्हशी दरात नाही वाटलं काही तसं नाही तसं पाणी मारायचं याला डिस्को करायचा ना डिस्को करणार चला 1 नंबर नमस्कार मावशी हा नमस्कार नेटले काय घेतलं काय आता सांगू का आता सांगणे तर कोंबडा बांगीचा सांगतो अगं तो कोंबडा बांग कवा देईन मी सांगू केव्हा तू आता सांग ना मावशी मी विकायला घेतलं का माझं म्हणा एक पा मावशी तू ना मावशी तू ना त्या टोपीवाल्याखाली जाऊन वागू बाबा बे गाय जाईन वावरामध्ये आला बरं आता मला गाय जाईन वावरात घेऊन जाईन कसा वाकारतो काय वाकारतो अगं तो बाबा किती लाज व्हायला लागलो तुला बघू 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 काय मावशी तुझा जुना खट्टा तर नव्हता तो माझा जुना किराय घेन तो हा का शिंगार शिंगार पाच पैंजण हातात बांगड्या लाली रयात घातली ना ग काय एकदा काय आता त्यामुळे तुम्ही एक एक जाल्या घालता तू काय घालते का मग आम्ही 3-3 दाण्या घालायच्या मावशी लहानाचे शाणे झाले शाणेचे मोठे झाले हा 3 दाणे दागे बघितला बी नाही घातला बी नाही वापरला पण नाही घातला असेल पण तुला आठवण पडली असेल त्याला नवऱ्याच्या नावाचं मणी मंगळसूत्र म्हणता असं आहे का कोल्हापुरी डोरलो हा कोल्हापुरी डोरलो 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 माझ्या साडीचं नाव काय माझ्या साडीचं नाव सबकुछ दिखताय सबकुछ दिखताय माझ्या साडीचं नाव बी काय काय नाव आहे तुझ्या साडीचं नाव अरे कंपनीचं नाही माझ्या साडीचं असं आहे का मग काय नाव आहे सबकुछ दिखताय माझ्या साडीचं नाव आहे काय बागे बागे करताय नाव दे बाजाराला कशी जाते मावशी बाजाराला कशी जाते मावशी नाही तू जाय ना अगं तू इथं थांबीच जाते साडी आणि सरळ चला 2 नंबर नमस्कार मावशी हा नमस्कार नक्की काय घेतलं काय मावशी मी उकायला घेतलं लोणी लोणी शिंगार शिंगार पाय पैंजण पैंजण काय रसगुल्ला रसगुल्ला माझ्या साडीचं नाव आहे काय मावशीच्या साडीचं नाव दाखव दाखव काय दामल तापल करू नको काय नाव आहे रसगुल्ला माझ्या साडीचं नाव आहे काय एकच गुल्ला बाजारी कशी जाते सरळ चला 3 नंबर नमस्कार पावशी बाई
मावशी म्हणते का? मावशी म्हणते. मावशी बोलले. हा नेते काय घेतलं काय? मला विचारलं. हा खरंच का? रे माझ्या म्हणजे बिडा आवडतोय मी. ए मावशी, मी घेतलं माझं दूध. कुठल्या घेतात दूध? अगं माझं दूध म्हणजे माझ्या गाय म्हशींचं मालकी अक्काचं दूध घेतलं. हा शिंगार आजपासून नवऱ्याच्या नावाचा कुंकू लावायचं नाही. माझ्या पुतण्याचा नाव होता. अगं माझ्या पुतण्या पंढरीत गेला, पंढरीत कुंकू आणला म्हणा समजे माझ्या नवराच येतो. हा काय काय नाव? धूम धाडा का? माझ्या साडीचं नाव आहे मर्यायचा तडा का? साडी आहे का तुझी? नवीन डिझाईन आहे. नमस्कार मावशी बाई. हा नमस्कार. ए मावशी, मी विकायला घेतलं ना. काय? मी विकायला घेतला खवा. खवा अवघडा खिडके खाऊ द्या हवा. कशाला ग? थंडीचा दिवस आहे. माझं बोल ना. शिंगार हातात बांधला, ओटल लागला, शंभर बोलली. हा काय नाव आहे? माझ्या साडीचं नाव तू चल मी आई. तू चल मी आई माझ्या साडीचं नाव आहे. अंधारे मी चले जाई. कशाला? हो मजा मारताना अंधारामध्ये येताव दादा. तुम्हाला तर कल्पना आहे ना. हा पावता पावता खालीवर खालीवर कसं पावता. माझारी कशी जाते? कशी जाते? कशी साधी आणि सरळ. चला मावशे. कशी तू मैपास असली होतो? काय काय नाही का? ते काय नालाय माझी बोलली चिष्टी. हा काय मोठ्या लोकांचा हलवा विकायला घेते? मोठ्या लोकांचा हलवा या गरीब लोकांना कोणी हलवा बाई? मोठे लोकांचा ते पैसे वाले असतात. लोक हलवा घेऊन मोकळे होतात. हे गरीब लोक तर तोंडा बघत बसत बघ यांचे मोठले लोक पैसे वाले असतात. ते हलवा घेऊन मोकळे होतात आणि मोठले तेवढे खोटे. हे गरीब भेटबाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत 300 रुपये रोज कमावून येतील. घरामध्ये 200 रुपये देतील. 100 रुपये घेऊन दारू पिऊन येतील. तुझे सारखी हलवा आली वाली आली तुझे सारखी हलवा वाली आली तिला हलवा मोकळे करतील. काय हलवा खाऊन मोठे होते माशी. तुझी आई कशाला? माझी आई बाजार. माझा बाप कसा होता राहिला माशी बाजारला? कशी तुझ्या आई कशाला? माझ्या आई स्वयंपाक करायला. माझ्या बाप तुला म्हणजे लाकडं घालायला. कशी आता बाय मी कशी करू कशी करू कशी करू कशी करू? तुला आराम पटेल कशी का? हा ऐकायला घेते काका आणि खरी पाटील बोलली. खंडीचा देव जे आज रात रुन घेऊ पंगरून घेऊन रोजी वाले गायको वाले दह्या वाले सोप वाले गॅलोनच आल्या खालच गॅस श्रीखंड श्रीखंड भावा वाले हलवा वाले चक्का वाले चुडा काय झालं म्हणून काही विचारती? बघ ना माझी आपली ओळख नाही पळत नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बस नाही आलं गेलं माझ्या हातात धरलेला आज सोडायला लाव. ओळख नाही पळत नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही भटणं नाही आला ना आल्याच्या मुलगीचा हात धरला. हा धरला पण तू हा धरण्याची जागा विसरला म्हातारे. हो बाबा त्या ठिकाणी माझी ओळख नाही पाडक नाही घेणे नाही देणे नाही नाही आलो ऑर्डर या कोणी धरला ते धरला माझ्या धंद्याची जागा.
टाका सुद्धा मी विसरलेला आहे. आणि बताली तू साहेब की या पायदाना केला तर नाही तू कुठला सोडात हा सोड दे तो आपण विचार करू विचार सोडो आज आज सोडले नाही लगा अंदर आज रडायचा असाच बोलला तो काय झाला नवऱ्याचा डबल नवरा म्हणतो खरं सांग नवऱ्याच्या डबल नवरा आपल्या नात्याने कोणाला ग पिवरी झाला कोकुळात राज्य कोण करतो हे तर मी सहज सांगून देणार कोकुळात राज्य करतो तो एक चहावाला कोकुळात राज्य कोण करत भजीवाला हे मावशी मला माहिती नाही कोकुळात राज्य कोण करतो विमलपुरीवाला मला माहिती कोकणात राज्य कोण करतो सिगरेट वाला ऐंशी वर्षाची वय तुझी झालेली आहे या कुकडात खराडी करा तुला माहिती आहे तू सांग या कुकडात राज्य कोण करते या कुकडामध्ये राज्य करणारे बाबा कोण देशी दारूवाला या कुकडात राज्य करतो साहेब राजा नंद देव मुरलीवाला स्वतःला देव म्हणून याला काही लाज वाटते का तुला देव काय मी बघत नाही का कृष्ण तू पाहिलेला आहे असा का देव अगं त्याच्या काय ते आम्हाला सांगून दाखव तेव्हा तुला पटेल काल मुखी रत्न मुखी रताड रत्न हा रत्न बेंबी हिरा भूमिली सर्वा काय बाजून काय बेंबी हिरा बेंबी हिरा डोक्यावर गवताचा भारा अगं मोत्याचा तुरा अगं बाई मोत्याचा तुरा कोणाला सोबत होता छत्रपती शिवाजी महाराज श्री कृष्ण भगवान यांच्या पेठाला मोत्याचा तुरा सोबत होता हा मैसाचार मी कृष्ण आहे किंवा नाही अशी तुला ओळख पाहिजे हो बाबा प्रत्येकाने डोक्यावर बदल घ्या बरोबर घेतला घेतला तू डोक्यावर बदल घे तू हे बाबा काय का तुझे माझे ओळख नाही पारख नाही घेणार नाही देणार नाही उठणार नाही बटन नाही आणि म्हणतो डोक्यावर बदल घे माझ्या नांदेड लागू नको नाही तर तुझ्या सहा महिन्याला मी मध्ये घाले पण काढणार नाही भाई मला असं अरे माझ्या आज अलमध्ये तुला नवरा आहे का तुझं काय ऐकणार आहे मी मतारी झाली का उन्हाला जन्म देता हा पिता असतो आणि जन्माबाहेर साथ देणारा हा नवरा असतो असं आहे का नवरा म्हणजे कोण दिल लगी मध्ये मस्ती काय बाबा घेणार नाही काय घेऊ नको जाते डोके आज तो डोळे बंद का डोळे बंद करा डोळे बंद करून आपलं काय करणार आहे तो माझी टीम पाहत असेल गेले करू सुरुवात बागे बागे का बरू बाबा तुला कधी सुरू करायचं असेल ना तिकडून नेऊ जे तिकडे कोण आहे ओरिजिनल माल आहे तुझ्याकडे डुप्लिकेट आहे म्हणजे का तू माझ्याकडे कधी आला ना सहा महिने काय म्हणजे बसून जसे पण निघणार नाही भाई अगं सुरू करू याचा अर्थ काय अगं मी कृष्ण आहे किंवा नाही अशी ओळख द्या सुरुवात करू का म्हणून करा सुरू असं आहे का ऐकून घ्या वसुदेव परमानंद
श्रीनिवारी साई बाबा की जय, बसोबा महाराज की जय, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली रे, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली रे, दाजीबाच्या वाड्यात गडबड बाजारात जायचं, 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 बाजारात जायचं